हे बघा स्लॅब साठी आहे हे लोखंड दिसलं का हे आणली टाकी वर आपल्या घरावर लावायला स्वराज बघा कसा पाहतो बघा वीट आणि ही रेती बाबू कानात जाईन ना रेती होय खाली पाच पाच मिनिट लागतात ती मले बैबी करायले हाय फ्रेंड सर्वांना नमस्कार माझा कसे आहे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही मजेत असणार आहे तर काल दिवसभर मी कामात होती म्हणजे विशेष म्हणजे माझ्या घराचं काम चालू झालेलं आहे तर काल दिवसभर सर्व मटेरियल आणणं म्हणजे सिमेंट त्याच्यानंतर रेती विटा लोखंड त्याच्यानंतर ती टाकी आणली वर लावायला आणि सर्व काल मटेरियल आणलं आणि आजपासून घराचं काम चालू होणार आहे तुमच्यासाठी गोड आणि आनंदाची बातमी आहे की लवकरच आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहायला जाणार आहे तर मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे वहिनी आणि आईजवळ स्वराज होता आणि मस्तपैकी स्वराज वहिनीकडे राहत होता तर इथं काय आहे तर हे भरडणं चालू होते हरभरे ही माझी वहिनी आहे बघा माग भांडारे भांडारे दोघं जण हे बाई या बहीण असा शिलं असतात ते कुठं आता मी म्हणेन वन मला बहिण तुम्हाला जातो द्यायला बोललो आम्ही आलो आता जेवण वगैरे मारलो कोणा पाकीत मारलं त्यातलं तो त्याने मारते आता हा त्या भाऊ बाकी ठेवलेत आमच्या ती घर नाहीत आमच्या भाषेत हे काय स्लॅप असून तर भाषेचं कामच नाही ना जात तुटीन पण तो होईन असं धरा लागते हलकाय पण एवढे एवढे टाका लागतात राहू दे तुला जमत नाशील तर आम्ही जेवण वगैरे करून चाललो हे पा आमचा खुली नंबर वर दोन माझी पर्स मी बाहेर गेली होती तर पर्स माझी स्वराजवळ हा स्टोल टाक हे सांगा टाक बरोबर टाक ना ते बॅग खाली ठेव दोन मिनटं आता आम्ही जातो घरी आई म्हणते तुम्ही इथं आहात मला काही कामं सुचून नाही आले म्हणते टाकणं पुरा हात बस 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 स्वराजला झाकून घेते आधी आता जातो आम्ही घरी तिकडे बघा हां आई जाऊ काय आई बघा आई जाऊ काय घरी आम्ही हो जा घरी मला कामं नाही सुचत हां हो तुम्ही गेले आम्हाला कामं सुचतात दहा किलो देशी डाळ बनवायची राहिली पांढर लढून आला पांढर
तो मार खाऊन आला अजून एक अरे आम्ही चललो बाबू घरी तू मार काय चला दे नाही बरोबर दे नाही अंगावर हात दुखून आला आई पूरा झाकून दे त्याले त्याले वाटते की मी खरच पुलिया बस बस राहू दे चला चला घरी चला लवकर खुवारपूर ऊन आहे चला लवकर घरी चला आता घरी चला हो मी गेली होती ऑफिसला गेली होती त्याच्यामुळे मग स्वराजला ठेवलं होतं वहिनीकडे आणि मग मी तिकडून येईपर्यंत आईने स्वयंपाक केला आता जेवण वगैरे केलं मी आईकडेच आणि आता आम्ही जातो घरी कारण स्वराजला लागली भूक स्वराजला लागली भूक स्वराजचं जे आहे खाणं ते घरी आहे तर चला आता घरी जाऊया पटपट तर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर स्वरा गेली अभ्यासाच्या ट्युशनला आणि स्वराजला मी झोपून दिलं होतं घरी आल्याबरोबर आणि माझं आज ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे आज मला म्हणजे जे माझं कॉल सेंटरचं काम आहे त्याच्यामुळे मला आज ऑफिसमध्ये पण बोलावलं होतं तर तिथून पण मी जाऊन आली आणि या महिन्याचं टार्गेट माझं पूर्ण झालेलं होतं त्याच्यामुळे मी दुसऱ्या महिन्याचं टार्गेट तिथून घेऊन आली आणि इथं मी स्वरा काय करत आहे तर स्वराचं प्रोजेक्ट रिपोर्ट आहे म्हणजे तिला दोन झाडांचे चित्र काढून माहिती लिहायची आहे शाळा काढून शाळेची माहिती लिहायची आहे दोन वादक काढायचे आहे म्हणजे जे हार्मोनियस वगैरे असते ते काढायचं आहे असं तिला चित्र वगैरे काढून द्यायचं होतं तर कसं आहे तिला तापही होती आणि मुलं एवढे एक्सपर्ट काढत नाही आणि तसा पण हा प्रोजेक्ट मला वाटते मुलांसाठी नाही तर आईबाबांसाठीच आहे कारण एवढं कुठं कठीण लहान मुलांना काढता येते तर मी इथं स्वराचा जो प्रोजेक्ट आहे ते पूर्ण करून दिला म्हणजे जे ड्रॉइंग आहे ती मी काढून दिली आणि बाकीचं जी माहिती आहे ती स्वरा लिहिणार आहे परंतु कसं आहे एवढं हार्ड मुलांना नाही नको द्यायला हवं कारण की कसं आहे मुलांना एवढं नाही जमत परंतु असू द्या कसं आहे थोडं थोडं करता करताच होणार आहे तर अशी माझी ड्रॉइंग आहे तुम्ही जरूर सांगा माझी ड्रॉइंग तुम्हाला आवडली काय एवढी काही मला विशेष ड्रॉइंग येत नाही पण मी प्रयत्न केलेला आहे तर मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा माझी ड्रॉइंग कशी आहे कशी नाही पहिल्यांदा मी अशी ड्रॉइंग काढलेली आहे नाहीतर मला शाळेतसुद्धा मार्क्स खूप कमी भेटत होते ड्रॉइंगमध्ये परंतु कसं आहे मुलांसाठी काही पण करावं लागते तर स्वराला मी म्हणत होती मला ड्रॉइंग चांगली येत नाही परंतु ती बोलत होती मम्मी काढणं सर्वांच्या मम्मी काढत आहे तूच का नाही काढत तर म्हटलं जाऊ द्या आपल्या मुलांच्या आनंदाव्यतिरिक्त दुसरा कोणताच आनंद नाही आहे तर अशा प्रकारे मी स्वराचा प्रोजेक्ट पूर्ण करून दिलेला आहे परंतु माहिती आहे का मग संध्याकाळ झाली आणि तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे काल दिवसभर कूलर बंद होता कोणीच दुरुस्त करायला आलं नाही शेवटी माहिती आहे का आम्ही झोपलो आणि अचानक 12 वाजता स्वराज उठला आणि उठल्यानंतर एकटाच असा लेझिम खेळत बसला होता मी उठले म्हटलं कोण लेझिम वाजत आहे बघतो तर स्वराज खेळत होता आणि कसं आहे एवढी गर्मी सुरू आहे सध्या लहान मुलांचं कठीण आहे आणि कसं आहे कौलारू घर आहे त्याच्यामुळे ना एवढं तापते की प्रमाणाच्या बाहेर आणि मला वाईटही वाटत होतं स्वराजला अशी झोप येत नव्हती तर परंतु आज मी दुरुस्त करून घेणार आहे कूलर आणि उद्या मस्तपैकी स्वराजला थंड वातावरण भेटणार आहे हाय फ्रेंड्स मी तुम्हाला आज काहीतरी दाखवणार आहे हे बघा स्वराची आंघोळ झालेली आहे स्वराचे केस कापलेले आहेत आज हे बघा आता घरी जात आहे मी कारण की स्वराजला झोप येत आहे पण त्याच्या पहिले तुम्हाला सांगते की घराचं काम आजपासून चालू होत आहे बघा तुम्हाला मी आता मटेरियल दाखवते काय काय आणलेलं आहे हे बघा स्लॅबसाठी आहे हे लोखंड दिसलं का हे आणली टाकी वर आपल्या घरावर लावायला स्वराज बघा कसा पाहतो हे बघा वीट आणि ही रेती बाबू डोळ्या कानात जाईन ना रेती होय खाली
आणि आता आजपासून हे मटेरियल वगैरे काल दिवसभर मला याच्यातच गेला हे मटेरियल वगैरे आणलं आम्ही काल सर्व जाऊ आता आजपासून काम चालू होत आहे पाहलो असेल तुम्ही हे बघा आता हे तोडफोड केलं इथे एक्स्ट्रा रूम म्हणजे स्वरासाठी रूम काढत आहे हे आधी गॅलरी होती पण आता म्हटलं पॅक करून घ्यायचं गॅलरी वगैरे काही नको म्हटलं मला आणि आजपासून असं प्रकारे हे बघा हे पण तोडफोड केलेलं आहे इथून कारण इथून जिना जाणार आहे आणि हे पिल्लर वगैरे बांधले आज हे पिल्लर उभे करून आजपासून माझ्या घराचं काम चालू होणार आहे माझं स्वप्नाचं घर लवकरच पूर्ण होणार आहे आणि मला खरंच खूप खूप आनंद होत आहे की चला माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि माझ्या दोन बाकरांना म्हणजे मी त्यांच्या हक्काचं घर देणार आहे आता आणि हे घर मला सांगताना छान आनंद वाटत आहे की मी माझ्या भरोशावर बांधत आहे की मला कोणी म्हणणार नाही की याच्यात मी एक रुपया टाकलेला आहे म्हणून जे केलेलं आहे स्वतःच्या भरोशावर आणि स्वतःच्या हिमतीनं केलेलं आहे आणि माझ्या प्रयत्नांना यश माझ्या स्वामींनी दिलेलं आहे आणि खरंच मला खूप आज बरं वाटत आहे की माझ्या स्वप्नांचं घर आता आजपासून चालू होत आहे आणि मला तुमच्या लोकांचे खूप आभार मानायचे आहे कारण की तुम्ही लोक होते म्हणून मला हिम्मत आली म्हणजे या संकटाचा सामना करायला तर स्वामी तर माझ्यासोबतच आहे तुम्हीसुद्धा माझ्यासोबत असेच राहा श्री स्वामी समर्थ